मी अरुण खोडके शिवचिंतन मोगल सैन्यांच्या सततच्या हालचालीमुळे स्वराज्याचा सारा प्रदेश ओसाड पडला होता त्यांच्या वागणुकीमुळे स्थानिक जनतेस त्रास होऊ लागला आणि म्हणून मराठा सरदार जिंजिला राजाराम महाराजांच्याकडे गेले त्यांची भेट घेतली व महाराजांच्याकडून मोगलांशी लढून हिंदवी स्वराज्यातील प्रदेशमुक्त करून घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असावे व जमावाच्या खर्चासाठी गावकीची वगैरे पूर्वीची इनामती लोकांस परत मिळावेत अशी मागणी केली राजाराम महाराजांनी त्यांच्या मागण्या सणदा देऊन साऱ्या पुऱ्या केल्या इतकेच नव्हे तर त्यांनी मुंगली हत्तीतील केली लुटमारही राजाचे बक्षीस म्हणून घ्यावी असे सांगून त्यांना स्वराज्याचा प्रदेश सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे मराठा सरदारांना फारच स्वरूप येऊन त्यांनी स्वराज्यात येऊन आपल्या कार्यास स्वतंत्रपणे सुरुवात केली मोंगली सैन्यावरती छापे घालून ते डोंगरात पळून जाऊ लागले स्थानिक लोकांची त्यांच्या कार्यास सहानुभूती मिळाली त्यामुळे अन्य पाण्याची मदत त्यांच्याकडून होत असे आणि त्यामुळे स्वराज्य पुन्हा वाढू लागले बहुत काय बोलणे राम कृष्ण Hurry.